तो फ्रेंड्स, काल ज्यांनी ज्यांनी आपला ब्लॉग बघितला असेल त्यांना माहित आहे की या छोट्याशा पॅकमध्ये काय आहे. तरी सुद्धा ज्यांना ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी आपण हा बॉक्स रिअनबॉक्स करणार आहे. बघा, कराच्या जी परत एकदा अनबॉक्सिंग होणार आहे आणि ही जी अनबॉक्सिंग आहे आपण थोडीशी सिनेमॅटिक करू, ज्याला म्हणजे एडिटिंगला खूप खर्च लावायची अनबॉक्सिंगमध्ये. तर यामध्ये काय आहे हे काल ज्यांनी ब्लॉग घेतला त्यांना माहीत आहे. तर ज्यांना माहीत नाही ते व्हिडिओ आज बघा. करण्यासाठी बघा आपल्याकडे कटर आहे. बघा, याने नॉर्मली मी पेन्सिल छाटत असतो, शार्पनरचा यूज थोडासा कमी करतो मी, याने फटाफट करतो. आठ चॅनल बघा तुम्ही, त्यावरती व्हिडिओ टाकतो मी की याचं काम काय असतं जास्त. पण सध्या याचं काम आहे बघा आपल्याला वॉच. तर मित्रांनो, या बॉक्समध्ये बघा दोन वॉचेस येतात बघा पैडूच्या. आता उघडून दाखवतो तुम्हाला एकदा. तर अनबॉक्सिंग करण्यासाठी बघा इथून एक कट लावतोय. इथे एकाच कटचं काम होतं बघा आणि बॉक्स ओपन. तर बॉक्स ओपन केल्यानंतर यामधून बघा आता दोन वॉचेस बाहेर येतील. एक, दोन. तर मित्रांनो, आपण जी काही वस्तू बोलवतो ती अशा एखाद्या बॉक्समध्ये येत असते बघा. म्हणून हा बॉक्स खूप महत्वाचा असतो बघा. म्हणून आपली जी वस्तू असते ती बॉक्सच्या बाहेर काढल्याच्या नंतर या बॉक्सला असं आणि नंतर चेक करायचं आपली वस्तू कशी आहे कशी नाही. तर बघा, एक एक वॉच आता मी बाहेर काढतोय. तर ही बघा, ही आहे पैडूची ब्लॅक वॉच आणि ही आहे बघा पैडूची व्हाईट वॉच. तर मित्रांनो, जसं आपण त्या बॉक्स सोबत केलं तसं याच्या सोबत करायचं नाही, कारण की बॉक्स तिकडे फेकला, हे इकडे फेकायचं. तर आता राहिलेली अजून एक बॉक्सिंग, हे सुद्धा पॅक मध्ये आहे बघा. तर या घड्याळांची किंमत आहे बघा, सिंगल जर घेतली तर 250 रुपये. त्यामुळे जो बॉक्स यायला पाहिजे होता तो आलेला नाही. खूप साऱ्या काही अशा घड्याळी आहेत बघा फ्लिपकार्टवरती अमेझॉनवरती, ज्या की आपण जर बाय केलं समजा 200 असो 250 असो एक बॉक्स येत असते बघा. मात्र या घड्याळीसोबत बॉक्स आलेला नाही आहे, कारण की कंपनीचं म्हणणं असं आहे बघा की आम्ही क्वालिटी प्रोव्हाइड करायला तुम्हाला, तर जास्त खर्च काय घालायचा नाही, कारण बॉक्समध्ये बॉक्स थोडे आता घालून घेणार तुम्ही. त्यामुळेच वॉचेस ज्या आहे त्याची बॉक्सिंग खर्च थोडासा कमी केला आणि तोच खर्च घड्याळीमध्ये इम्प्रूव्ह करण्यासाठी वापरलेला आहे. तर या घड्याळीची काय खासियत आहे तर बघा, ही जी घड्याळ आहे की नाही, या घड्याळीमध्ये आपल्याला हा तास दाखवतो, सोबतच मिनिट दाखवतो आणि सोबतच सेकंड सुद्धा दाखवतो. तर बाहेर काढूया आपण. तर पहिले ब्लॅक वाली काढू आपण बाहेर. तर हे बघा, वा किती छान दिसते बघा मित्रांनो. काही जरी एखादी नवीन वस्तू आपण घेतलेली असते का नाही, ती किती छान दिसते बघा. ही ब्लॅक कलरची आहे बघा आणि आता आपण बाहेर काढू व्हाईट कलरची. तर ही आहे बघा व्हाईट कलरची. तर ही व्हाईट आणि प्लस ही ब्लॅक, व्हाईट आणि ब्लॅक बघा. म्हणजे बाहेर काढल्यानंतर ओव्हरऑल जो लुक आहे बघा घड्याळीचा तो किती छान दिसतोय बघा. तरी पण आणि अजून एक गोष्ट मित्रांनो जी यामध्ये नोटीस करण्यासारखी आहे बघा, जी ब्लॅक वॉच आहे का नाही तिच्यामध्ये जे सुद्धा अक्षर आहेत, जे म्हणजे आतली जी संपूर्ण डिझाईन आहे ब्लॅक कलरमध्ये व्हाईट कलरची आहे आणि व्हाईट कलरच्या वॉचमध्ये जी आतली डिझाईन आहे ती सर्व ब्लॅक आहे बघा. म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन आहे. ओव्हरऑल दोन्ही ज्या घड्याळी मित्रांनो खूपच छान आहेत बघा, मला दोन्ही सुद्धा आवडलेले आहेत. तर आता या घड्याळींचं मी काय करणार आहे ते तुम्हाला सांगतो. तर बघा, ह्या दोन घड्याळी देणार आहे मी माझ्या दोन रेग्युलर सबस्क्रायबरना. रेग्युलर म्हणजे यासाठी कोणता गिव्ह अवे नाहीये, काहीच नाहीये. तर असे दोन सबस्क्रायबर जे की आपले व्हिडिओ डेली बघतात, सोबतच व्हिडिओला लाईक करतात, कमेंट करतात, शेअर करतात आणि त्यांना आपलं चॅनल सबस्क्राईब करायलाच येईल. ओव्हरऑल जे सुद्धा आपले व्हिडिओची रीच वाढवतात का नाही बघा मित्रांनो, असे गावातील दोन लेकर बघा आपल्याच गावातले इथं, कारण की सर्वच आपले 38 सबस्क्रायबर आहेत बघा. तरी सुद्धा या चॅनलची लिंक मी कोणाला शेअर केलेली नाही, काहीच नाही आहे. तरी सुद्धा त्यांना आपल्या चॅनलचा जो नाव आहे कुठून सर्च केलं काय माहीत त्यांनी,
त्यांना माहीत झालं रेग्युलर बघताय बघा ते दीड महिन्यापासून आपलं चॅनल रेग्युलर बघतायत आणि रीच मेंटेन ठेवलेली बघा त्या दोघांनी कारण की ते जास्त शेअर करतात आपले व्हिडिओ. तर मी म्हणलं चला त्यांना आपण स्वतःकडून काहीतरी गिफ्ट देऊ तर त्यांच्यासाठी ह्या वॉच ऑर्डर केलेला आहे बघा मी. कशा वाटल्या तुम्हाला ह्या दोन्ही वॉच कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.